मित्रांनो, आताच्या क्षणाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट आहेत, सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या आहेत मित्र हो। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर 12,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे मित्र हो। त्याचबरोबर मित्र हो, दुसरी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे, डिसेंबर पर्यंत कोरोनाची लस भारतामध्ये येणार आहे। त्यानंतर मित्र हो, सर्वात महत्वाची आणि धक्कादायक बातमी म्हणजे महाराष्ट्रातील जवळजवळ 14,000 शाळा आता बंद होणार आहेत मित्र हो। हे सर्व अपडेट फटाफट आपण एका मिनिटात पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला मग सुरू करूयात। सुरुवातीला मित्र हो, 14,000 शाळा बंद होणार असल्याबाबतचा अपडेट बघूया। राज्यातील 20 पेक्षा कमी पर्सेंट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा विचार राज्य सरकार पुन्हा करू लागले आहे। याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र सरकारच्या या भूमिकेमुळे प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेचा पल्ला गाठावा लागणार आहे। 20 पेक्षा कमी पर्सेंट असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असल्याने राज्यातील जवळपास 7-8 हजार शाळांवर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत। शिक्षण विभागाने कमी पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात यावे अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यानुसार शाळांची माहिती संकलित केली जात आहे। काही महिन्यांपूर्वी केलेल्या अहवालानुसार 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या राज्यात जवळपास 13,500 शाळा आहेत, तर सुमारे 4,000 शाळा 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत। मित्रो, दुसरी एक अत्यंत महत्वाची आणि खुश खबर आहे, सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे मित्र हो। डिसेंबर पर्यंत भारतामध्ये कोरोनाची लस येणार आहे मित्र हो। 1 महिना फक्त अवधी आता वाट पाहावा लागणार आहे। पुण्यात सर्वात मोठा दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे मित्र हो। कोरोनाच्या लसीबाबत पुण्यातून मोठी बातमी येत आहे। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे। आदर पुनावाला म्हणाले की ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड ऍस्ट्राजेनेका परीक्षेच्या निकालाच्या आधारावर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया COVID-19 लसीसाठी आणीबाणी परवान्यासाठी अर्ज करू शकणार आहे। या लसीच्या सुरक्षेबाबत सध्या कोणताही प्रश्न नाही, मात्र दीर्घकाळ काय परिणाम होतात हे समजण्यासाठी किमान 2 ते 3 वर्षाचा वेळ जावा लागेल असंही ते म्हणाले। डिसेंबर पर्यंत कोरोनाची लस येईल, मात्र त्यासाठी इमर्जन्सी ही लस वापरण्यासाठी परवाना मिळणं आवश्यक आहे। जरी परवानगी मिळाली नाही तर कोरोनाची लस जानेवारीपर्यंत भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकते। सर्व मानवी चाचण्या पूर्ण केल्यानंतर जानेवारीत ही लस येईल अशी माहिती देखील पुनावाला यांनी दिली आहे। ऑक्सफोर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या या लसीची चाचणी ब्रिटनमध्ये देखील सुरू आहे। त्यांनी हा डेटा सर्वांना दिला तर तत्कालीन चाचणीसाठी आरोग्य मंत्रालयाकडे अर्ज करणं सहज सोपं होईल। आरोग्य मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर ही लस डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात उपलब्ध होऊ शकेल असंही पुनावाला यांनी सांगितलं आहे। आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12,000 कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप आहे मित्र हो, त्याबाबत सविस्तर पाहूया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबईत 5,000 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने 22 एकर जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले। हे आदेश देताना कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नव्हती। रुग्णालय उभारण्याबाबतचा आवश्यक तो अहवालही तयार करण्यात आला नव्हता। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी जमीन अधिग्रहित करण्याचे अधिकार पालिका अधिकाऱ्यांना दिले। या सर्व प्रक्रियेत अशी दिसते की कोणती जमीन अधिग्रहित करायची याचा निर्णय आधीच झाला असावा। त्यानुसार मुलुंड येथील जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पार पाडली गेली असा आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला आहे। तसेच जमीन अधिग्रहित करण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात देऊन निविदा मागविण्याचे सोपस्कार पार पाडले गेले आणि स्वास कन्स्ट्रक्शन या कंपनीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला। या स्वास कन्स्ट्रक्शनकडे संबंधित जागेचे मालकी हक्क, लीज हक्क आहेत का वगैरे कायदेशीर बाबींची पडताळणी न करताच त्यांचा प्रस्ताव मान्य केला गेला असे कागदपत्राची पाहणी केल्यावर दिसते। राज्य सरकारकडे आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा नसल्याने कोविड उपचारासाठी अन्यत्र उभी केलेली जम्बो केंद्र खासगी डॉक्टरांकडे हस्तांतरित केली आहेत। असे असताना 5,000 खाटांचे रुग्णालय चालविणे राज्य सरकार आणि महापालिकेला शक्य होणार आहे का याचा विचार न करताच रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे। तर हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे। हा घोटाळा 12,000 कोटींचा असावा असा संशय आहे। या रुग्णालयाच्या उभारणीचा सर्व खर्च मुंबईकरांनी भरलेल्या कराच्या रकमेतून होणार आहे। मुंबईकरांनी हा भरणार का सोसावा असा प्रश्न विचारत या संपूर्ण व्यवहाराची लोकायुक्तामार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निवेदनात केलेली आहे। मित्र हो, अजूनही आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी रोज अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते, उत्साह वाढवते। परत भेटूयात, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।